डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर जो अत्याचार झाला व त्यांना जाळून टाकलं या प्रकरणी तेल्हारा तालुक्यातील विद्यार्थिनींनी संतप्त प्रतिक्रिया विदर्भ न्यूजकडे दिल्या आहेत. हैदराबाद इथं झालेला दुष्कर्माबद्दल जे आरोपी आहेत त्यांना कडी सजा दिली पाहिजे. त्यांनी जसं त्या मुलीला जाळून टाकले तशीच आमची सर्वांचीच इच्छा आहे की त्यांना पण तशीच जाळून टाकले पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या लोकांना अशी हिंमत नाही झाली पाहिजे जे मुलींना छेडछाड करतात किंवा मग काही करण्याची हिंमत पुढे झाली नाही पाहिजे लोकांची. त्यामुळे आमची इच्छा आहे की भारत सरकारने लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊन त्यांना लवकरच अशा प्रकारचा जो कोणी गुन्हा करत असेल त्याच्यावर यानंतर शासनाने असा निर्णय असे नियम काढायला हवेत किंवा असे कोर्ट निघायला हवे की त्यामध्ये जो अत्याचारी आहे त्याच्यावर 24 तासाच्या आत कारवाई करण्यात यावी आणि त्याला शिक्षा होण्यात यावी. माझ्या मते हैदराबाद येथे प्रियंका रेड्डी डॉक्टर यांना यांच्यावर रेप करण्यात आला तर त्या सर्व मुलांना जेही असतील ते त्यांना माझ्या मते फाशीची शिक्षा करण्यात यावी किंवा अदरवाईज अन्य कोणतीही शिक्षा करण्यात यावी. कारण त्यांना जर शिक्षा केली तर आणखी असे प्रकरण आपल्या देशामध्ये किंवा आपल्या भारतात घडू शकणार नाहीत. आणि जर आपण काहीच नाही केले तर हे असेच प्रकरणं हमेशा घडत राहतील. त्यामुळे माझी एक विनंती आहे प्रशासनाला की तुमच्या मते जे योग्य वाटेल किंवा जे चांगलं असेल ते तो निर्णय घ्या. आणि माझ्या मते तर त्यांना फाशीची शिक्षा देणे हेच योग्य ठरेल. गुरुदेव इस्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.